नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज करणार आहे आपण चहा तर चहा ह्याच्यासाठी करायचं आहे कारण आज माझा स्पेशल चहा असेल आणि त्याच्या अगोदर तुम्ही ना व्हिडिओ बघताय सगळेजण व्हिडिओ बघताय इतक्या प्रेमाने कमेंट पण करताय पण एक गोष्ट तुम्ही विसरताय तुम्ही लाईक करायचं विसरून जात आहे तर प्लीज दादांनो आणि ताईंनो लाईक करत जावा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आणि कमेंट पण करत जावा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आणि इथून पुढचे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे बघाय म्हणजे कसं आवडतात तुम्हाला बघायला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकताय तर आज स्पेशल चहा बनवणार आहे मी तर ती चहा तुम्ही पाहिलाय का नाही म्हणजे तुम्ही तुम्ही जर करत असाल तर आता कारण कसं आहे माहिती आहे का लॉकडाऊनमध्ये तर सगळेच करत होते तीच चहा पण तुम तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि मी कशा पद्धतीने चहा करते दा आ, साथी, साथी। ती दाखवायचं आहे मला कारण चहा माझा जी आहे ना ती म्हणजे आपलं खोकल्यासाठी ह्याच्यासाठी कारण हे लॉकडाऊन जिकडलं तिकडं झालं तर आज म्हणजे मी एवढा दिवस नाही केला कारण तशी हीच नव्हती आली वेळच नव्हती आली म्हणजे करायची मी पण माझ्या एवढं लक्षातच नाही आलं की मी पण म्हणजे असं सा तुम्हाला सांगावं की मी चहा पण एक वेगळ्या पद्धतीचा करते तर आज मी तशा पद्धतीचा चहा करणार आहे कारण आपल्या महिला झाला आहे खोकला खोकला झाला आहे माहिला त्यामुळं माहीला मी तसा चहा करून देते तर माहीला फरक पडतो त्या चहानं त्यामुळं मग मी तसा चहा माहीला दरवेळेलाच करून देते तर, तर, तर ती तसा चहा मी बनवणार आहे तर तुम्ही बनवत जर असाल तसला चहा तर मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि ती चहा आयुर्वेदिक चहा आहे इतका छान चहा आहे ना की त्याने म्हणजे खोकला असेल सर्दी असेल असं डोकं इतकं कुणाचं दुखत असेल तर म्हणजे कमी येतं बरं का त्यानं कारण अनुभव आम्ही घेतला आहे आणि मला पण खूप छान अनुभव चाहा। आहे त्या चहाचा आणि असं छान वाटतं पण आणि ते काय असं काय हे नाही किंवा पावडर नाही किंवा काय नाही ते आयुर्वेदिक आहे सगळं आपलं तर असा ती चहा आहे तर चला मी तुम्हाला ती चहा दाखवते कसा बनवते ती अगोदर मी गॅस पेटवून घेते कारण मोबाईल एका हाताने धरायचा असतो त्यामुळं मी गॅस पिटवून घेते अगोदर आणि मग तुम्हाला दाखवते चहा मी कसा बनवते ती पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तर चला हो का बघू शकता तुम्ही मी इथं पाणी घेतलंय आणि गॅस पण पिटवून घेतलाय गॅस पण चालू केलाय आणि पाणी पण हे केलंय तर मी आता टाकते चहा पावडर तर मी टाकले ह्याच्यात चहा पावडर आणि हे असा चहा आहे ना मी प्रत्येक वेळेला म्हणजे महिला ज्या वेळेस खोकला होईल काय होईल तर मी असा चहा बनवून देते तिला तर कट झाला माझा फोन आला होता म्हणून तर हो का मी इथं घेतलंय हि अय गवती चहा तुळशीचा पाला आणि हे लवंगाचे दोन तुकडे कारण माही लहान आहे त्यामुळे जास्त लवंग नाही टाकत मी आणि एक इलायची एवढं टाकते इलायची अशीच टाकते मी फोडूनच तर, तर हे बघा हे मी चहा टाकते सगळंच आणि तुळशीचा पाला तर ह्याच्यात आलं पण टाकते ते तर आलं नाही आता सध्या माझ्याकडं त्यामुळे मी आलं नाही टाकत तर मी असा चहा करते तुम्ही पण करून बघा चहा असा आणि चहा जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हे चहा पिऊन बघा बघा घशाला पण आराम पडतोय आणि खरंच छान आहे आणि हे जे जुने म्हणजे जुनं जे आयुर्वेदिक उपचार आहेत ना ते दवाखान्यामुळं कुठंतरी महाग पडून गेलं होतं कारण माणूस काय करतं माहिती आहे का थोडी सर्दी जरी झाली काय जरी झाली तरी लगेचच ही करत तर काय होते माहिती आहे का असं दवाखान्याच्या दवाखान्यामुळं आयुर्वेदिक जे उपचार आहेत ना ते कुठंतरी असं पाठीमागं पडले होते आणि ह्या लॉकडाऊनमध्ये इतकं लोकांनी हे केलं का नाही आयुर्वेदिक उप उपचारासाठी तर माझं पण तसंच झालं होतं माझं काय झालं होतं माहिती आहे का लॉकडाऊनमध्ये माही आजारी होती आणि माही आजारी होती तर बावीस मार्चला माहीला दवाखान्यातून सोडवून आणलं पंधरा दिवस ती हॉस्पिटललाच होती आणि तिथून मग तिला सोडवून आणल्याच्यानंतर मग मी आजारी पडले मी आजारी पडले तर इतकं म्हणजे विचित्र अवस्था झाली होती माझी पण की मला पण सर्दी खोकला ताप असं म्हणजे सगळंच आलं होतं आणि भीती वाटायची की बाबा आपण काय कोरोना झाला का कोरोना झाला का अशी भीती वाटायची मला पण सारखी पण मला अकलूजमध्ये कुठल्याच दवाखान्यात घेतलं नाही डॉक्टरांनी कारण माझी अवस्था बघूनच मला डॉक्टर घेत नव्हते आणि डॉक्टर लोक पण शक्यतो कोरोना पेशंटला भिवूनच राहायचे आणि त्यांचं तर एका डॉक्टरांनी मला रिक्षातूनच म्हणजे न बघता गोळ्या दिल्या होत्या तर त्या गोळ्यांचा इतका असर मला झाला होता की मी अक्षरशः तीन दिवस ती ती तर झोपीतच होते म्हणजे ती गोळ्याचं रिॲक्शन आलं मला आणि मला ती सारखं झोपच लागायची त्या गोळ्यांनी म्हणजे अशी अवस्था झाली होती माझी तर नाही का म्हणजे कुठं इकडं आणि तिकडं विहीर अशी अवस्था झाली होती आमची म्हणजे मला न्यायचं तर कुठं पण एका ठिकाणी एका ठिकाणी नेलं होतं मला तर तिथं फक्त सलाईन गोळ्या औषधं दिली आणि मग नंतरून तिथं काही एवढा फरक पडला नाही मग मी आपलं घरगुतीचा असा आयुर्वेदिकचं उपचार करायला लागले आणि मग त्याच्यानंतर कुठंतरी थोडासा फरक पडला मला तर बघा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय